तर काँग्रेस बैठक होते परंतु काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि तरुण नेते यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे आणि यासंदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी राज्यसभा खासदार कुमार केतकर यांच्यासोबत केलेली ही खास बातशी आहेत त्यांच्या या पत्र लिहिण्यावरून एक टार्गेट दिसून येते का की कोणी या पक्षामध्ये टार्गेट आहे आणि त्यामुळे सोनिया गांधी व्यथित झाले आहेत असं वाटतं नाही 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 ना ना। सोनिया गांधींना गेल्या वर्षी सुद्धा अंतरिम अध्यक्ष होण्याची इच्छा नव्हती दुसरं कोणीही झालं नाही म्हणून केवळ आपद्धर्म म्हणतात कर्तव्यबुद्धीनी त्या झाल्या तेव्हाच त्या ते म्हटल्या तर एक वर्षाने मला द्यायला पाहिजे या दहा ऑगस्टलाच त्यांची जायची इच्छा होती किंबहुना अलीकडे जी निर्णय खासदारांबरोबर त्यांची बैठक झाली त्याच्यात त्यांनी अप्रत्यक्षरित्या अप के सूचितही केलं की आता मला राहायची इच्छा नाही तब्येतही नाही व्हायची चांगली आणि आता एक वर्षासाठी मी सांभाळला ह्या वर्षभरामध्ये तुम्ही जर दुसरा अध्यक्ष निवडला असता नसते तेच त्यांनी ज्या पत्रामध्ये ज्येष्ठ जे नेत्यांनी सांगितलेलं आहे की पूर्ण वेळ अध्यक्ष पाहिजे वेळ देणं गरजेचं आहे या पाठीमाग कारण जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तर ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा वेळ मिळत नव्हता न ते सोनिया गांधीकडे वेळ मिळत नव्हता किंवा राहुल गांधीकडे वेळ मिळत नव्हता असं सांगण्यात आलेला आहे फोन सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवू दिलं जात नव्हते पत्र सुद्धा पोहोचवू दिलं जात नव्हतं पण तसं ते म्हटलं म्हटलेलं चूक आहे हे स्वतः सचिन पायलटनेच सांगितलेलं आहे त्यानंतर प्रियंका गांधींनी सांगितलं आहे की ज्योतिरादित्यला तर घर केव्हाही खुलं होतं ते केव्हाही येऊ शकत होते त्यानंतर माझा व्यक्तिशा अनुभव असा आहे की असं काही नव्हतं तुम्हाला तुम्हाला पाहिजे त्या प्रकारची जर मिटिंग हवी असेल तर कदाचित मिळत नसेल परंतु मला तो अनुभव नाही ज्येष्ठ नेत्यामध्ये गुलाम नबी आझाद यांना सुद्धा आजकाल सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहोचवू दिलं जात लोक मीडिया म्हणतोय याला काहीच पुरावा नाही कारण गुलाम नबी आझाद हे राज्यसभेमधले माझे नेते आहेत ते राज्यसभेचे मुख्य आहेत काँग्रेस पक्षाचे आणि आम्ही त्यांना वारंवार भेटत असतो पार्लमेंटमध्ये कधीही त्यांच्याकडनं सुद्धा तक्रारीचा सूर आला नाही किंबहुना ती जी मध्ये बैठक झाली सगळ्या राज्यसभा खासदारांची त्याचं नेतृत्व हे त्यांनी केलं त्याचं कम्पेअरिंग त्यांनी केलं त्यांनी सोनिया गांधीनं तिथे बोलवलं त्या राज्यसभा सदस्य नसताना त्याचा खुलासा केला की त्या काँग्रेस पक्षाच्या आणि सी पी पीचे चेअरमन आहेत म्हणून मी त्यांना बोलावलेलं आहे ते तेव्हा त्यांनी पहिलं निवेदन करावं आणि त्या संपूर्ण सभा गुलाम नबीनी कंडक्ट केली बरं मग जर त्यांना एवढं नाकारलं जाणारं असतं तर मग त्यांनी दाखवलं नसतं एवढा इंटरेस्ट अच्छा राहुल गांधींचं जे नेतृत्व आहे किंवा त्यांची जी टीम आहे त्याच्यामुळं ज्येष्ठांचं कुठंतरी से गमावला जातोय असे काही वातावरण नाही त्यांची कोणती टीम आहे वेगळी त्यांची काही स्वतंत्र टीम नाही आहे हे सगळेजण म्हणत होते की त्यांची एक तरुण ब्रिगेड आहे म्हणजे मिलिंद देवराय सचिन पायलट आहे ज्योतिरादित्यसिंध आहे जितेन दीक्षित आहे असं म्हणायची मीडियामधली प्रथा होती मला नाही वाटत अशी कोणाची त्यांची टीम वगैरे हो आहे ते सगळ्यांशी कन्सल्ट करत होते किंबहुना ते जे म्हणतात की फुल टाईम पाहिजे लिडरशिप वगैरे तर राहुल गांधी गेले वर्षभर म्हणजे अध्यक्ष नसतानासुद्धा जेवढे क्रियाशील होते तेवढं मला नाही वाटत कार्यकारणी इथलं दुसरं कोणी क्रियाशील होतं काही प्रमाणात चिदंबरम होते ते रेग्युलरली लोकांसमोर जायचे लेख लिहायचे शिवाय त्यांचे जवळजवळ अडीच महिने तुरुंगातच गेले यांनी टाकले ज्याच्याबद्दलचा पुरावा नाही त्यांच्यावर एफ आय आरस नाही तरी त्यांना टाकले होते जेलमध्ये मुद्दा तो नाही मुद्दा असा की राहुल पूर्णपणे गेले वर्षभर क्रियाशील स्थलांतरित मजुरांना कोण रस्त्यावर जाऊन भेटत होतं राहुल भेटत होते निरनिराळे आंतरराष्ट्रीय विद्वान जे आहेत अगदी रघुराम राजनपासून ते अभिषेक बॅनर्ज कोण बोलत होतं राहुल गांधीच बोलत होते टी व्हीवरती कोण येत होतं राहुल गांधीच येत होते म्हणजे सगळे स्थलांतरित कामगारांपासून ते काही पर्यंत राहुल गांधी क्रियाशील होते सोनिया गांधी यांच्याकडेच आता हंगामी अध्यक्षपद राहू शकतं काय का वाटतं की राहुल गांधी म्हणजे काँग्रेसचं भलं कशामध्ये आहे राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्ष होणार नाही असं काही नाही काँग्रेसचं भलं आहेच काँग्रेसला किती जागा मिळाल्या चव्वेचाळीस मिळाल्या का बावन्न मिळाल्या ह्याच्यावरती काँग्रेसचं भवितव्य अवलंबून आहे अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्तेचाळीस काँग्रेस सत्तेत नव्हती आणि एकोणीसशे शहाण्णवपासून ते एकोणीसशे शहाण्णव काय एकोणीसशे एकोणनव्वदपासून ते आत्तापर्यंत कोणताही नेहरू गांधी घराण्यातला मनुष्य मंत्रिमंडळात नाही किंवा त्यांचं सरकारही नाही एकोणीसशे एकोणनव्वदपासून त्यामुळे असं काही अवलंबित्व वगैरे आहे म्हणायला काही अर्थ नाही ते आहेत आणि ते मार्गदर्शन करतील अच्छा अमरिद्धर सिंग असेल महाराष्ट्र बाळासाहेब थोरात असेल किंवा भूपेंद्र बघल असेल यांच्याकडून राहुल गांधी यांचं नाव पुढे ना। केलं आहे मग अगोदरची राहुल गांधींची भूमिका की गांधी व्यतिरिक्त अध्यक्ष असला पाहिजे आणि आत्ताची जी इतरांची जी राज्यातून मागणी येते ते, ते पाहून काय वाटतं की पण ही मागणी नवी कुठे आहे ही मागणी तेव्हा पण त्यांनी केलेलीच आहे की त्यांनीच अध्यक्ष व्हावं म्हणून त्यांनी तेव्हाही स्वीकारलेलं नाही आत्ताही ते स्वीकारतील अशी काही चिन्ह नाहीत